आजकाल ना आपण सगळेच खूप हेल्थ कॉन्शियस असतो, विच इज व्हेरी गुड थिंग. आणि आपण डाएट वगैरे किंवा कसं आपल्याला वजन न वाढता छान टेस्टी खाता येईल असं बघत असतो, पण आपलं खाण्यावर कंट्रोल होणं थोडंसं मुश्किल असतं. तर आज अशीच रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे की तुमचं वजनसुद्धा नियंत्रणात ठेवेल आणि टेस्टीसुद्धा लागेल, म्हणजे जिभेचे चोचलेसुद्धा पुरवेल. तर अशी साधी, सोपी आणि टेस्टी आणि तरी पण पौष्टिक अशी रेसिपी आज बघणार आहोत. तर चला, तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. कढईमध्ये 2 चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या मी बारीक चिरून, एकदम बारीक चिरून घेतल्या आहेत. त्या त्यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि छान अशा 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. तर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलं आहे. त्यानंतर एक असा चौकोनी तुकड्यांमध्ये कापलेला मी कांदा ॲड केलेला आहे. तर बेसिकली आपण व्हेजिटेबल स्टर फ्राय करतो आहे. भरपूर प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त, हेल्दी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे. त्यानंतर 1 शिमला मिरची ॲड केली आहे. त्यानंतर लाल शिमला मिरची आणि पिवळी शिमला मिरची, बेल पेपर तुम्ही म्हणू शकता. तर ते सगळं, कारण त्यामध्ये न्यूट्रिएंट्स खूप असतात. तुम्हाला एकच इथे काम करायचं आहे की भाजी मार्केटमध्ये जाऊन या सगळ्या भाज्या घेऊन यायच्या आहेत. बस तुमची रेसिपी करायला अगदी 15 ते 20 मिनटं इनफ होतात. तर मी इथे तिन्ही प्रकारच्या शिमला मिरच्या ॲड केलेल्या आहेत. लाल आणि पिवळ्या शिमला मिरचीमध्ये न्यूट्रिएंट्सचं प्रमाण खूप जास्त असतं असं म्हटलं जातं. तर वन्स इन अ वीक यू कॅन ट्राय. तर त्यानंतर मी इथे बीन्स घेतले 1/2 कप आणि गाजर असं छान उभं चिरून त्यामध्ये घातलं आहे. 1 गाजर आणि 1 बीन्स त्यामध्ये ॲड केलं. या आपल्याला क्रंची अशा स्टर फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर त्यानंतर मी झाकण ठेवून 1-4 ते 5 मिनटं यांना शिजू देते, कारण आपण हे रॉ आहेत, शिजवून घेतलेलं नाही आहे. तर 3-4 मिनटं मी छान असं परतून घेतलं आहे, शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा परतते, झाकण काढून पुन्हा परतून घेतलं आहे. त्यानंतर आपण इथे मशरूम ॲड करतो आहे. तर मशरूमसुद्धा खूप हेल्दी असतात. त्यानंतर ब्रोकोली ॲड केलेले आहेत. तर सगळ्या भाज्या आपण इथे घालतो आहे. त्यानंतर 1 टोमॅटोसुद्धा कापून घातलेला आहे. आणि त्यानंतर पनीर, तर इथे 50 ग्रॅम पनीर मी ॲड केले. तुम्हाला पनीर नसेल आवडत तर तुम्ही पनीर स्किप करू शकता, किंवा एखादी भाजी तुम्हाला नसेल आवडत तर ती तुम्ही नक्की स्किप करू शकता. तर अशा पद्धतीने हे मिक्स करून मी पुन्हा झाकून 2-3 मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे. तर ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत, मशरूम म्हणाल किंवा ब्रोकोली असेल, बेल पेपर असेल, न्यूट्रिएंट्स खूप असतात, खूप पौष्टिक असतात. आणि ह्या सगळ्या भाज्या घातल्यामुळे काय होतं, क्वांटिटी खूप छान होते. तर परतून घेतल्यानंतर मी त्यामध्ये 1/2 चमचा ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरी पूड आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आता तुम्हाला अजून पौष्टिक बनवायचं असेल तर तुम्ही पिंक सॉल्टचा इथे नक्की वापर करू शकता. आता थोडंसं टेस्ट यावी म्हणून मी इथे मिक्स अप ॲड केले. तुम्ही ओरेगॅनोसुद्धा वापरू शकता. तर हे सर्व घालून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित असं छान मिक्स करून घेतलेलंच आहे. त्यानंतर आता इथे मी डार्क सोया सॉस घालते. तर 2 चमचे आपल्याला, 1 ते 2 चमचे डार्क सोया सॉस घालायचं आहे. टेस्ट खूप अप्रतिम येते. तर ते घातल्यानंतर हाय फ्लेमवरती आपल्याला पुन्हा फ्राय करून घ्यायचं आहे. शक्यतो हाय फ्लेमवरती का करायचं, तर त्याचा क्रंचीनेस छान टिकून राहतो. तुम्ही इथे पाहू शकता व्हेजिटेबल्स कुकसुद्धा, म्हणजे शिजल्या व्यवस्थित गेलेल्या आहेत. पनीर वगैरे बघू शकता तुम्ही, एकदम व्यवस्थित कुक झालेलं आहे. तर आपलं व्हेजिटेबल स्टर फ्राय अगदी रेडी आहे. चॉपिंग करण्यासाठी जो आपल्याला टाईम लागेल तोच, आणि तुम्हाला मार्केटमधून जाऊन भाज्या मात्र सगळ्या आणायला लागतील. तर अगदी 20 मिनटामध्ये, 15 ते 20 मिनटामध्ये होणारी ही गोटू रेसिपी आहे. भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या मार्केटमधून आणल्यानंतर आणि छान अशा कोरड्या करून छान चिरून घ्यायच्या. आणि क्वांटिटी खूप छान होते, त्यामुळे 1 टाईम मीलच तुम्ही म्हणू शकता. तुम्हाला पोळी भाजी आमटी भात असं खायचा कंटाळा आला असेल, किंवा लंच किंवा डिनरसाठी काय करू कळत नसेल, तर हे भरपूर पौष्टिक आणि टेस्टीसुद्धा रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. यामध्ये खूप भाज्या आपण वापरलेल्या आहेत. मशरूम खूप हेल्दी असतातच, ब्रोकोलीमध्ये खूप न्यूट्रिएंट्स असतात. सगळ्या भाज्यांमध्ये या फायबर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे इझी टू डायजेस्ट तर आहेच. तर नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा. थँक्यू, बाय बाय.